तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. भाविकाला 14 वर्ष वाट पाहायला लावल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आलाय. वस्त्रालंकार सेवेसाठी वेळ न दिल्यामुळे भाविकानं अपील केलं. तिरुपती मंदिर प्रशासनाविरोधात ग्राहक न्यायालयामध्ये त्यानं दाद मागितली. या भक्ताला 14 वर्षांसाठी वाट पाहायला लावणाऱ्या तिरुपती मंदिर संस्थानला ग्राहक न्यायालयानं 50 लाखांचा दंड ठोठावलाय. तामिळनाडूतले भक्त के आर हरिभास्कर यांनी तिरुपती मंदिरामध्ये वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी तारीख मागितलेली होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना तारीख मिळत नव्हती. कोरोना महामारीमुळे 2020 80 दिवस मंदिर बंद होतं. त्यामुळे मंदिरामध्ये होणारी वस्त्रालंकारासह अनेक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि याच दरम्यान भास्कर यांच्या सेवेची तारीख होती. पण सेवा बंद राहिली आणि त्यामुळे त्यांना सेवा देताच आली नाही आणि त्यामुळे भास्कर यांना संस्थांना पत्र पाठवलं आणि या पत्रात मंदिरानं भास्कर यांना विशेष दर्शनासाठी तारीख हवी असल्यास किंवा पैशांचा परतावा हवा असल्यास कळवण्यास सांगितलेलं होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे